भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज मंचावर उपस्थित मुंबईचे आपले अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी, आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजी, राहुल नार्वेकरजी, आपले उत्तर मुंबईचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयलजी, आपले ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिरभाई कोटेचाजी, आपले उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार आणि ज्यांच्या प्रयत्नातून मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशी झाली, ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी, खासदार गोपाळ शेट्टीजी, मनोज कोटकजी, किरीट सोमय्याजी, प्रवीण दरेकरजी, प्रसाद लाडजी, या ठिकाणी उपस्थित मनीषाताई चौधरी, रामभाऊ कदम, योगेशजी सागर, परागभाई शाह, सुनीलजी राणे, विद्याताई ठाकूर, अमित साटमजी, भारतीताई लवेकरजी, संजय उपाध्यायजी, पराग अळवणीजी, तमिल सेल्वनजी, कालिदास कोळंबकरजी, दिलीप जगतापजी, संभाजीराजे दहातोंडेजी, राजन सिंगजी, प्रकाश मेहताजी, राजपुरोहितजी, मंचावर उपस्थित शशांक रावजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपला महाराष्ट्र सातत्याने विकासाकडे जात राहो आणि भारताच्या विकास गाथेमध्ये सर्वात प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्राचा विकास हो, अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो। आज कामगार दिवस देखील आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे, पृथ्वी ही शेष नागाच्या शिरावर नाही तर ती कामगाराच्या तळहातावर आहे। अशा प्रकारे ज्यांनी तळहातावर ही पृथ्वी झेलली त्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो। बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांकरता आजचा दिवस अभिमानाचा दिवस आहे। महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला एक रोमांच त्या ठिकाणी आपल्या अंगावर उभा राहतो। महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या राज्याने एक मोठा इतिहास घडवलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण देश पारतंत्र्यामध्ये मुघली आणि इतर परकीय आक्रांत्यांनी गुलाम बनवला होता, त्यावेळी याच महाराष्ट्राच्या मराठी मातीतून एक हुंकार उभा राहिला आणि आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि पहिल्यांदा संपूर्ण देशाला सांगितलं की आम्ही पारतंत्र्यात राहणार नाही, या ठिकाणी स्वतंत्र हिंदू परपादशाही तयार करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं। छत्रपती शिवरायांनी केवळ या ठिकाणी हिंदू परपादशाही तयार केली नाही तर पुढच्या अनेक पिढ्यांकरता त्यांच्या रक्तामध्ये
स्वातंत्र्याचं बीजारोपण केलं आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये या देशामध्ये परकीयांच्या विरुद्ध लढण्याची प्रवृत्ती आणि वृत्ती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली. या महाराष्ट्राने एकीकडे शौर्य दिलं आणि दुसरीकडे समाजामध्ये ज्या ज्या वेळी ऱ्हास आला, ज्या ज्या वेळी चुकीच्या परंपरांनी या समाजाला ग्रसित केलं, त्या त्या काळांमध्ये आपल्या समाजामध्ये सुधारणा करणारे जे सुधारक आहेत, महात्मा ज्योतिबा फुलेंसारखे, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे एक सुधारकांची मांडीआळी आपल्याला पाहायला मिळते, ती या महाराष्ट्राचं भूषण आहे. आणि म्हणून हेच महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं वेगळेपण आहे. आणि स्वातंत्र्यानंतर खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राचं जे योगदान आहे हे योगदान कोणीच नाकारू शकत नाही. खऱ्या अर्थानं क्रांतीची ज्योत पेटवण्याचं काम देखील याच मराठी भूमीमध्ये त्या ठिकाणी झालं आणि स्वातंत्र्यामध्ये एक मोठा मोलाचा वाटा देखील महाराष्ट्राने केला. स्वातंत्र्यानंतर आपल्याला कल्पना आहे भाषावर प्रांत रचना झाली आणि त्यावेळी महाराष्ट्र तयार झाला. हा महाराष्ट्र तयार होत असताना काँग्रेसनी कशा कशा प्रकारचा अन्याय केला हे आपल्याला आशिषजींनी आत्ताच सांगितलं. कशा प्रकारे त्या ठिकाणी अनेक लोकांना हुतात्मा करण्यात आलं. खरं म्हणजे आज त्या सगळ्या हुतात्म्यांना सलाम करताना, त्यांना आदरांजली अर्पित करताना ही जी काही प्रवृत्ती काँग्रेसची आहे ही प्रवृत्ती देखील आज आशिषजींनी आपल्या समोर आणली. पण काँग्रेसची प्रवृत्ती तर आपल्याला माहिती आहे. पण आशिषजी किती दुःखाची गोष्ट आहे बघा, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्यावर येईल माझं शिवसेना नावाचं दुकान हे मी बंद करून टाकीन. आणि परवा त्यांच्या सुपुत्रांची प्रेस कॉन्फरन्स मी पाहत होतो, ते हसत हसत सांगत होते त्या ठिकाणी उत्तर मध्य मुंबईमधनं काँग्रेसच्या उमेदवारांना, आमच्या वर्षाताईला, वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे, आता तुझ्या पंजाचं बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करे. काय वाटलं असेल वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला. खरं म्हणजे खुर्ची करता हा जो काही ऱ्हास आपल्याला पाहायला मिळतोय, खरं बाळासाहेबांचं नाव एकीकडे घ्यायचं आणि त्यांच्या विचाराशी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रतारणा करायची. आज बंधू भगिनींना लक्षात ठेवा, बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असते, पण विचारांचे मालक एकनाथराव शिंदे आहेत, ते उद्धव ठाकरे नाही आहेत. कारण त्या विचारांना जिवंत ठेवण्याचं, ते जाज्वल्य हिंदुत्व हे जिवंत ठेवण्याचं काम, तो स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने या ठिकाणी केलं आहे. आज आपण पाहतो महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या महाराष्ट्राची प्रगती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं देशामध्ये भारताचं ग्रोथ इंजिन म्हणून या महाराष्ट्राने आपली प्रगती केली. आज महाराष्ट्र देशाच्या GDP 15% GDP महाराष्ट्रात तयार होतो. देशामधल्या वस्तू उत्पादनामध्ये 20% हिस्सा महाराष्ट्राचा आहे. देशातल्या एक्सपोर्टमध्ये 22% हिस्सा महाराष्ट्राचा आहे. आणि एवढंच नाही तर सर्वात जास्त परकीय थेट गुंतवणूक ही याच महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्र आज देशामध्ये आर्थिक राजधानी म्हणून मुंबई आणि महाराष्ट्र या देशाला चालवण्याचं काम करतो. पण बघा, हे सातत्याने या ठिकाणी चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगतात. काय सांगतात?
महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले। खरं म्हणजे महाराष्ट्राची ताकदच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेलाच्या पाट्यांना नाही आहे। या महाराष्ट्राची क्षमता काय आहे ही त्यांना माहित नाही आहे, म्हणून या महाराष्ट्राचा अपमान ते करतात। आणि मी त्यांना सांगतो, उद्धवजी, ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं, मोदीजींचा आशीर्वाद होता, 2015 पासून 2019 पर्यंत सातत्याने परकीय थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम आम्ही केलं। त्याच्या आधी देशातही काँग्रेसचं सरकार होतं, राज्यातही काँग्रेसचं सरकार होतं, गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र चौथ्या पाचव्या सातव्या क्रमांकावर होता, तो पहिल्या क्रमांकावर आणला। आणि 2 वर्ष तर अशी आहेत की देशात आलेल्या गुंतवणुकीपैकी 42% आणि 49% गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आली। आणि आमचं सरकार गेलं, आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि पवार साहेबांसोबत तुम्ही सरकार केलं, तुम्हाला खुर्ची बोलवत होती, तुम्हाला त्या ठिकाणी तत्व मूल्य नव्हते, तुम्हाला केवळ एकच स्वप्न होतं, त्या खुर्चीवर मी कसा बसतो, त्या खुर्चीवर बसण्याकरता तुम्ही विचारांना तिलांजली दिली, त्या खुर्चीवर तुम्ही बसलात। काय झालं तुमच्या काळामध्ये? अरे जो पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता, तुम्ही मुख्यमंत्री झाले आणि कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आला, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आला आणि महाराष्ट्र मागे गेला। त्याच्या पुढच्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर आला, पुन्हा महाराष्ट्र मागे गेला। आणि मग तुम्ही मराठी अस्मिता सांगताना, तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताना, मग तुमच्या मनगदात धबक का नव्हती की ज्या महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणलं होतं तो तुमच्या राज्यामध्ये मागे गेला? अरे बंधू भगिनींनो, तोंडाच्या वाफा दडून राज्य पुढे जात नसतं, त्या ठिकाणी मनगटात जोर असावा लागतो। आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं। स्थापन केल्याबरोबर माझा पहिला इंटरव्ह्यू झाला, त्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलं, काळजी करू नका, महाराष्ट्र मागे गेला असेल, आता पुन्हा आम्ही आलो आहे, महाराष्ट्राला पुढे आणो। आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आणण्याचं काम आम्ही केलं। आणि या वर्षी पुन्हा माननीय पियुष गोयलजींचं मंत्रालयच त्या ठिकाणी सगळी आकडेवारी देते। मला सांगताना आनंद वाटतो, या वर्षी पुन्हा महाराष्ट्रच नंबर वन आला। गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल, यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली। कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत। महाराजांनी आम्हाला काय सांगायचं? रडायचं नाही, लढायचं। लढणाऱ्या, लढत लढत पुढे जाणाऱ्या। अरे तुम्ही 2.5-3 वर्ष त्या ठिकाणी होता, केवळ रडत राहिलात, आमची गुंतवणूक चालली, आमची गुंतवणूक चालली। अरे कोण गुंतवणूक अशा राज्यामध्ये करेल ज्या राज्यामध्ये सत्तारूढ पक्ष षडयंत्र करतो, आणि जो सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर आहे त्याच्या घरासमोर तुमचेच पोलीस तुमचं षडयंत्र करून बॉम्ब ठेवतात? कोण तुमच्या राज्यामध्ये येणार आहे ज्या राज्यामध्ये 100-100 कोटी रुपयाचं वसुलीचं रॅकेट चालतं? त्या राज्यामध्ये कोण येणार आहे ज्या राज्याचे मुख्यमंत्री 2.5 वर्ष केवळ 2 वेळा मंत्रालयामध्ये जातात आणि केवळ फेसबुक लाईव्ह करतात आणि कोमट पाणी प्या म्हणतात? त्या राज्यामध्ये कोण जाणार आहे? बंधू भगिनींनो, तुमची नीती काय होती? माझं कुटुंब माझी जबाबदारी, इतर सगळ्यांची कुटुंब मोदींची जबाबदारी। आज माझा सवाल आहे, 25 वर्ष
25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, बोलाल तशी। या मुंबईवर अखंडित राज्य होतं, हो आम्ही देखील होतो सोबत, पण राज्य तुमचं होतं, तुम्ही चालवत होतात। मग सांगा ना, 25 वर्षामध्ये या मुंबईला तुम्ही नेमकं काय दिलं ते सांगा, काय बदल केला, सर्वसामान्याच्या जीवनामध्ये काय बदल केला। अरे जो मराठी माणूस, जो गिरणी कामगार या दक्षिण मुंबईमध्ये राहत होता, त्याला हद्दपार करण्याचं काम हे तुमच्या सरकारमध्ये झालं। तुम्ही महानगरपालिकेत ना त्याला या ठिकाणी बसवू शकला असतात। 70,000 कोटी रुपये बँकेच्या फिक्स डिपॉझिट मध्ये टाकले, पण त्या मराठी माणसाला घर देण्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेता आला नाही। बंधू भगिनींनो, या मुंबईची अवस्था या ठिकाणी काय केली, अनेक लोक म्हणतात मध्यंतरीच्या काळामध्ये बंगलोर आयटी कॅपिटल झाला, हैदराबाद आयटी कॅपिटल झाला। का आयटी कॅपिटल होऊ शकले, का ते पुढे जाऊ शकले, काळजी करू नका, आपण त्याच्यावरही उपाय केला, पण सांगतो हे का झालं, कारण राज्यातलं काँग्रेसचं सरकार आणि इथली महानगरपालिका यांना केवळ त्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा होता, त्यांना या ठिकाणी केवळ तीच कामं हातामध्ये घ्यायची होती ज्याच्यामध्ये माल पाणी मिळतं, यांच्या माल पाणी मिळवण्यामध्ये मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकलं नाही, परिणामी या ठिकाणी आपला आयटीचा उद्योग करणं आता परवडत नाही हे लक्षात आल्यामुळे लोक त्या ठिकाणी गेले, स्टार्टअप्स त्या ठिकाणी गेल्या। पण मला आनंद वाटतो, मोदीजीचं राज्य आलं, मोदीजींनी स्टार्टअप पॉलिसी आणली, महाराष्ट्रामध्ये आम्ही स्टार्टअप पॉलिसी आणली, आणि स्टार्टअप पॉलिसी आल्यानंतर आज मला सांगताना आनंद वाटतो, आता स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही आहे, स्टार्टअप कॅपिटल हैदराबाद नाही आहे, आता स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे, कारण देशातील सर्वात जास्त रजिस्टर्ड स्टार्टअप, जवळजवळ 20% देशाचे स्टार्टअप हे एकट्या महाराष्ट्रात आहेत, आणि देशाचे युनिकॉर्न्स 25% एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे, कारण आम्ही रडलो नाही, आम्ही लढलो। आज या मुंबईमध्ये मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो, हा कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, मुंबईचे एसटीपी असतील, मुंबईचे लोकल ट्रेन असेल, मुंबई मधली मेट्रो असेल, सांगा याच्यामध्ये तुमचा काय वाटा आहे सांगा। हा जो वाटा तुम्हाला हवा होता तो कुठून कुठून तुम्ही घेतला त्याबद्दल मी बोलत नाही, मी त्या वाट्याचं बोलत नाही, तुम्हाला जी जो वाटा समजतो तो वाटा नाही, पण तुमचा पौरुष काय आहे, तुमचं कर्मण्यता काय आहे, काय केलंय। बंधू भगिनींनो, हा सवाल माझा आहे, याचं उत्तर हे देऊ शकत नाही, आणि मग उत्तर देता आलं नाही की यांचं ठरलंय मावळे कावळे कोथळा, याच्या पलीकडे जात नाही। आणि आता तर मला असं वाटतं, तुम्ही ज्याच्या सोबत राहता त्याची सवय तुम्हाला लागते, आता हे अध्यक्ष आहे का गल्लीचे नेते आहेत अशी त्यांची भाषा या ठिकाणी झाली आहे। याद रखना, ईट का जवाब पत्थर से देना जानते हैं। संयम ठेवला आहे कारण आम्ही परिपक्व आहोत, ज्या दिवशी आपल्यावर येऊ त्या दिवशी काय ताकद आहे ती दाखवू नाही देऊ। हा बंधू भगिनींनो, चिंता करण्याचं कारण नाही आहे, ही मुंबई मोदीजींवर प्रेम करते, मोदीजींवर, मुंबईचं प्रेम मोदीजींवर आहे, कारण आज हे सगळे प्रोजेक्ट जे मुंबईचे झाले, अरे मोदी सरकार नसतं तर हे होऊ शकले नसते, हा एअरपोर्ट नसता झाला, हा कोस्टल रोड नसता झाला, हे ट्रान्स हार्बर लिंक नसता झाला, या मेट्रो नसत्या झाल्या, हे एसटीपी नसते झाले, या ठिकाणी स्लमच्या पुनर्वसनाचे प्रोजेक्ट नसते झाले। बंधू भगिनींनो, मोदीजी होते म्हणून या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकलो, आणि म्हणून आज या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे,
आपल्याला एक विकसित अशा प्रकारचा भारत तयार करायचा आहे आणि त्या विकसित भारताचं ग्रोथ इंजिन महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं मुंबई आहे. आज मुंबईचा हा जो विकास आपण पाहतोय, आपल्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटचे रोड बांधणं सुरू केलं. लक्षात काय आलं? लक्षात आलं हे लोक दरवर्षी रस्त्यांची कामं करायची, दरवर्षी पाऊस आला की ती वाहून जायची, दरवर्षी तेच रस्ते, वर्षानुवर्ष तेच रस्ते. आता काँक्रीटचे रोड झाले की 50 वर्ष त्या रस्त्यांकडे पाहायची गरज पडणार नाही. खड्डा मुक्त मुंबई आपण करणार आहोत. आणि माझा सवाल आहे, आता इलेक्शन आले की यांचं सुरू होतं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. अरे कोणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच असणार आहे. पण हे लबाड लांडगे, हे कोल्हे, इलेक्शन आलं की कोल्हे कुई सुरू होते, यांचे डायलॉगबाजी सुरू होते. पण आता यांची डायलॉगबाजी यांचे लोक ऐकत नाही, त्यांनाही ती पचनी पडत नाही. आज आपण बघा ज्या प्रकारे कोविडच्या काळामध्ये एक संधी होती, देशाचे पंतप्रधान ज्या प्रकारे देश संचालित करत होते, आठवा तो काळ. आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी बोलतो लसीच्या संदर्भात, मी सांगतो या ठिकाणी मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना रिसोर्सेस दिले, त्यांना रॉ मटेरियल दिलं, त्यांना पैसा दिला आणि लस तयार करून घेतली. ती लस मिळाली म्हणून आज 140 कोटी भारतीय या ठिकाणी जिवंत आहेत आणि विकास करतायत. तर यांना मिरची टोचते, यांना लस म्हणजे लसूण वाटतो. म्हणाले मोदीजींनी लस तयार केली का? अरे बेड्यांनो, महानगरपालिकेचा एखादा पूल तयार झाल्यानंतर तुम्ही सांगता ना हा पूल मी तयार केला, तुम्ही थोडी जाऊन तिथे पूल तयार केला असतो, तो पूल तिथल्या इंजिनियरनी मजुरांनीच तयार केला असतो, पण त्याचं क्रेडिट मात्र तुम्ही घेता. संपूर्ण विकसित राष्ट्रांचा आपल्यावर दबाव होता, आमची लस घ्या, आमचे मिंधे व्हा, आमच्याकडे हात पसरा. आणि मग ज्या प्रकारे यापूर्वीच्या सगळ्या महामाऱ्यांमध्ये 30-30 वर्षांनी भारताला लस मिळाली, करोडो भारतीय मरून गेले, तशाच प्रकारे 30-40-50 कोटी भारतीय मरून जातील अशा प्रकारची अवस्था होती. पण हा दबावाला मोदीजींनी झुगारलं, हा दबाव बाजूला केला आणि मोदीजींनी सांगितलं या देशात लस तयार होईल आणि जगाच्या पाठीवर 3-4 देश केवळ लस तयार करू शकले. त्या देशांमध्ये माझा भारत आहे ज्या भारताने लस तयार केली. जर माझ्या नेत्याच्या नेतृत्वात ती तयार झाली, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू. आणि त्याच कोविडच्या काळामध्ये तुम्ही काय करत होतात? खिचडी चोरी, कफन चोरी, अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही. त्या ठिकाणी लोक मरत असताना, लोक उपाशी असताना एकीकडे देशाचे प्रधानमंत्री मोठ्या प्रमाणात रेशन देतात, मदत करतात आणि तुम्ही मुंबईमध्ये खिचडीचा घोटाळा करताय. अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही. अरे बाकी जाऊ द्या, त्या बॉडी बॅगचा घोटाळा करताय. कफन चोर आहात तुम्ही, कफन चोर, कफन चोर, बॉडी बॅग मध्ये घोटाळा करणारे कफन चोर.
या ठिकाणी तुमच्या घोटाळ्याची मालिका तर मी काढणारच आहे. अभी तो शुरुआत हुई है, आगे आगे देखिए होता है क्या. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या देशाला कणखर नेतृत्व हवं आहे. महाराष्ट्राला फार मोठी संधी आहे. जगाच्या पाठीवर कोविड नंतर मोठ्या प्रमाणात जो 30 वर्षापासनं जगाची फॅक्टरी म्हणून काम करणारा चीन होता, आता त्या चीनबद्दल लोकांना निराशा यायला लागली आहे. आणि मोठ्या प्रमाणात हे मॅन्युफॅक्चरिंगचं सेक्टर आता तिथनं बाहेर पडत आहे. आणि बाहेर पडताना ते एकच गोष्ट पाहतात, कुठला देश आहे ज्या देशामध्ये मजबूत नेतृत्व आहे, कुठला देश आहे ज्या देशामध्ये स्टॅबिलिटी आहे, स्थिरता आहे, कुठला देश आहे ज्या देशामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शिता आहे, कुठला देश आहे ज्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, कुठला देश आहे ज्या देशामध्ये त्या ठिकाणी जो इन्व्हेस्टर आहे त्याला मोठ्या प्रमाणात मदत केली जाते आणि जगाच्या पाठीवर त्यांना मोदीजींच्या नेतृत्वात भारत देश दिसतो आहे. या भारताकडे आज जग आकृष्ट होत आहे आणि जग जेव्हा भारताकडे आकृष्ट होतं आणि मग भारतात कुठे जायचं विचार करतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं भारतामध्ये देखील जर कुठलं राज्य हे इन्व्हेस्टर फ्रेंडली आहे तर ते महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड अशा प्रकारची संधी आज आपल्याला प्राप्त होते आहे. आणि मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर आपला देश 5 ट्रिलियनची इकॉनॉमी होईल आणि आपला महाराष्ट्र 1 ट्रिलियनची इकॉनॉमी ही आम्ही त्यांच्या सोबत करू. आणि एवढंच नाही तर आमचा तर प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये केवळ महाराष्ट्र नाही तर हे जे MMR चं रिजन आहे या रिजनमध्ये क्षमता आहे, हे रिजन या ठिकाणी 1 ट्रिलियनचं होऊ शकतं. आज आमचं MMR चं रिजन हे डेटा सेंटर कॅपिटल झालंय. देशाची 65% डेटा सेंटरची कॅपॅसिटी आमच्या MMR रिजनमध्ये तयार झाली आहे. संधी भयान मोठी आहे, अमाप अशा प्रकारची संधी आहे. आणि ही संधी आज आपल्या सर्वांना खुणावती आहे पण त्याकरता खंबीर नेतृत्व हवं आहे. मला अतिशय आनंद आहे मुंबई सातत्याने महायुतीच्या पाठीशी उभी आहे. भारतीय जनता पक्षाचे आपले 3ही उमेदवार आज या ठिकाणी आहे. उत्तर मुंबई मधून पियुष गोयल जी यांच्या सारखे केंद्रीय मंत्री आज आपल्याला उमेदवार म्हणून मिळाले आहे. आणि आपलाही स्वार्थ असा आहे की पियुषजी सारखा नेता मुंबई मधून निवडून आल्यानंतर पियुषजी तसेही मुंबईकडे लक्ष द्यायचे, महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचे, पण आपला हक्काचा माणूस या मुंबई करता पियुषजींच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मीर कोटेचा यांच्या सारखा एक तरुण आज ईशान्य मुंबई मधनं आपण त्या ठिकाणी मैदानात उतरवलेला आहे. आणि त्याच वेळी उत्तर मध्य मुंबई मधनं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या सारखा व्यक्ती. बंधू भगिनींनो, ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याबद्दल आपण बरंच ऐकलंय पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या माणसाने आपल्या जीवनामध्ये कधीही आरोपीची केस घेतली नाही, कधीच नाही. आरोपीच्या विरोधात समाजाचे वकील म्हणून त्या ठिकाणी उज्ज्वल निकम उभे आहेत. आणि आपण बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कुठेही गुन्हा घडला लोकांची मागणी असते आम्हाला उज्ज्वल निकम हवेत, पण ते केवळ चांगले वकील आहेत एवढा पुरतं मर्यादित नाही आहे. मुख्यमंत्री म्हणून मला जवळून त्यांच्या सोबत या बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये काम करता आलं. आणि ज्या प्रकारे पाकिस्ताननी तयार केलेलं षडयंत्र हे त्यांनी त्या ठिकाणी कोर्टासमोर आणलं,
पाकिस्तान म्हणायचं आमचा काही सहभाग नाही आहे, पण उज्ज्वल निकम यांनी माननीय मोदी साहेबांची मदत घेऊन, केंद्र सरकारची मदत घेऊन अशा प्रकारचे पुरावे जमा केले की आंतरराष्ट्रीय जगतालाही मान्य करावं लागलं की पाकिस्तान आतंकवादाचा पुरस्कार करतो आणि सगळे आतंकवादी पाकिस्ताननी पाठवलेले आतंकवादी होते। त्यामुळे आतंकवादाच्या विरोधात लढणारा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुंबईच्या बॉम्बस्फोटामधल्या या सगळ्या अपराध्यांना यमसदनाला पाठवणारा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनतेचे वकील असलेले उज्ज्वल निकमजी हे आज आपले उमेदवार आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। निकम साहेब, तुम्ही उमेदवारी घेतल्याबरोबर काही लोकांच्या पोटात कालवा कालव चालू झाली आहे, काही लोक आता खोटा नरेटिव्ह घेऊन उभे राहिले आहेत। हे तेच लोक आहेत जे लोक मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडलाच नाही हे देखील सांगायला कमी करणार नाहीत, असे लोक आता फेक नरेटिव्ह घेऊन उभे राहतात। पण मला विश्वास आहे यांचा फेक नरेटिव्ह तर पराजित होईलच, पण त्यांच्या उमेदवारांना रेकॉर्ड मताने तुम्ही पराजित कराल हा मला या ठिकाणी विश्वास आहे। आपले अध्यक्ष आशिष शेलारजींच्या नेतृत्वात मुंबई तयार आहे, मुंबईमध्ये तीन मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि तीन मतदारसंघामध्ये शिवसेना साई उमेदवार आम्ही निवडून आणू हा महाराष्ट्र दिनी आमचा संकल्प आहे, हा कामगार दिनी आमचा संकल्प आहे। या मुंबईच्या गरीबाला, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याला, मुंबईच्या कामगाराला त्याचं हक्काचं घर हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हा आमचा संकल्प आहे। बंधू भगिनींनो, या संकल्पामध्ये तुमचा आशीर्वाद हा महत्त्वाचा आहे। दिवसाचा रात दिवसाची रात्र करा, जीवाचं रान करा आणि या ठिकाणी मोदीजींना पुन्हा एकदा मुंबईचे साई खासदार भेट म्हणून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।